शेंदुर्णी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक ही चुरशीची मानली जात आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात काट्याची लढत असल्याचं मतदारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. नगर अध्यक्षपदासाठी गरुड क्षितिजा प्रवीण, गुजर कल्पना श्याम, खलसे विजय अमृत, बारी मनीषा विलास, गुजर छाया सुनील, चौधरी सरिता प्रकाश या उमेदवारांचे अर्ज वैध असल्यानं माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल की कोण माघार घेत आहे आणि किती उमेदवार नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत. आज चांदणीच्या दिवशी 67 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत तर 79 अर्ज अवैध ठरले आहेत. 29 नोव्हेंबरला माघार असल्यानं जामनेर तालुक्याचं लक्ष शेंदुर्णीकडे लागलं आहे. शेंदुर्णी नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येते यावर जामनेर तालुक्याचं पुढील आमदारकीचं भाकीत ठरेल असं राजकीय जाणकारांकडून वर्तवलं जात आहे. चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, जामनेर.